एवरीवन, कालच्या व्हिडिओमध्ये आपण तुमचा जो 21 नंबरचा लेसन आहे त्या लेसनला आपण सुरुवात केली होती आणि त्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की स्केअरक्रो, कावडली लायन, टीन वुडमॅन, डोरोथी आणि टोटो हे ओझच्या दिशेने निघाले होते. ओझ हे एक शहर आहे की ज्या शहरामध्ये एक विझार्ड जादूगार राहत होता आणि त्या जादूगाराकडून ह्या सगळ्यांना काही ना काही हवं होतं. त्यामध्ये जो कावडली लायन आहे त्याला ब्रेव्हरी हवी होती, टीन वुडमॅनला हार्ट हवं होतं, स्केअरक्रोला ब्रेन हवा होता आणि त्यांच्या मदतीसाठी डोरोथी आणि टोटो हे ओझच्या दिशेने निघाले होते. ओझच्या दिशेने जात असताना वाटेत एक दरी त्यांना दिसली, एक डिश दिसली की जी डिश त्यांनी कशी बशी पार केली आणि त्यानंतर जंगलामध्ये घुसल्यानंतर जंगलचा रस्ता पार करून ते ओझला पोहोचणार होते. जंगलामध्ये अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचल्यानंतर अचानकपणे त्यांना काहीतरी चित्रविचित्र आवाज यायला लागले. त्यावेळेस लायन त्यांना सांगतो की हे जे चित्रविचित्र आवाज आहे ते कालिदासांचे आहे. कालिदास मीन्स असे ॲनिमल्स की ज्यांची बॉडी ही बिअरसारखी असते आणि त्यांचं जे हेड आहे ते टायगरसारखं असतं. आता पुढे गेल्यानंतर या कालिदासांच्या ताब्यातून त्यांनी स्वतःची सुटका कशी करून घेतली, कालिदासांनी त्यांना पकडलं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो टेक आउट युअर बुक्स पेज नंबर 54 अँड स्टार्ट. आय एम नॉट सरप्राईज दॅट यू आर रिटर्न डोरोथी, दे मस्ट बी ड्रेडफुल ॲनिमल्स. ते म्हण त्यावर लायन समजून सांगतो की आय एम नॉट सरप्राईज दॅट यू आर रिटर्न डोरोथी, दे मस्ट बी ड्रेडफुल ॲनिमल्स. लायन त्यांना सांगतो की मला माहीत होतं हे कधी ना कधी आपला पाठलाग कुठेतरी करणारच आहे. हे कालिदास जे आहे ते खूपच भयंकर आहेत आणि आपण आता रिटर्नसुद्धा मागे जाऊ शकत नाही, ते खूपच डेंजरस असे ॲनिमल्स आहे. द लायन वॉज अबाउट टू रिप्लाय वेन सडनली दे कम टू अनादर गल्फ. लायन असं बोलत असतानाच हळूहळू हळूहळू ते पुढे निघालेले असतात आणि पुढे गेल्यानंतर अचानकपणे त्यांच्यासमोर एक पुन्हा एकदा खूप मोठी गल्फ, गल्फ म्हणजे खूप खोल मोठी दरी अशी त्यांच्यासमोर येते. आता झाली का पंचायत, आता ही गल्फ कशी पार करायची? मागे जावं तर कालिदास पकडतील, खूप मोठं जंगल होतं, पुढे कसं जायचं? पुढे खूप मोठी दरी होती. बट दिस वॉज वन हू वॉज सो ब्रॉड अँड डीप द लायन न्यू दॅट वन्स ही कुड नॉट लीप अक्रॉस इट. लायननी जेव्हा ही डिश पाहिली सगळ्यांना वाटलं की पहिल्यांदा जशी लायननी डिश क्रॉस केली आत्ता देखील लायन जंप करून ही डिश क्रॉस करेल. पण जेव्हा लायननी ती गल्फ पाहिली तेव्हा लायनच्या लक्षात आलं की ही जी गल्फ आहे ही पहिल्या गल्फपेक्षा खूपच मोठी आणि खूपच खोल आहे. मी काही ही गल्फ सहजासहजी जंप करून पास करू शकणार नाही. सो दे सॅट डाऊन टू कन्सिडर व्हॉट दे शूड डू अँड आफ्टर सिरियस थॉट द स्केअर क्रो स्क्रे. आणि सगळेजणं तिथेच त्या गल्फच्या तोंडाजवळ टोकाशी जाऊन बसून राहिले. काय करावं हे कुणालाच सुचत नव्हतं. सगळेजणं विचार करत होते. सगळेजणं विचार करत असतानाच तेवढ्याच स्केअर क्रो म्हणाला, हिअर इज अ ग्रेट ट्री. इथे बघा किती मोठं झाड आहे. स्टँडिंग क्लोज टू द डिच, झाड अगदी डिशला जवळच चिटकून आहे. अँड इफ द टीन वुडमॅन कॅन चॉप इट डाऊन सो दॅट इफ वी फॉल टू द अदर साईड वी कॅन वॉक अक्रॉस इट इझिली. त्यावर टीन वुडमॅन म्हणाला की मी जर हे झाड माझ्या हातामध्ये ॲक्स असणाऱ्या ॲक्सनी, म्हणजे त्याच्या हातामध्ये कुऱ्हाड होती, मी जर हे झाड माझ्या हातामध्ये असणाऱ्या कुऱ्हाडीने कापलं तर हे काय होईल, झाड बरोबर समोरच्या बाजूला पडेल आणि मग दोन ह्या डिशच्या बरोबर मध्ये एक पूल तयार होईल आणि या पुलावरून आपण झाडांच्या तयार झालेल्या पुलावरून सहजपणे ही डिश क्रॉस करून पलीकडे निघून जाऊ. दॅट इज फर्स्ट रेट आयडिया सेड द लायन. लायन म्हणतो खूपच छान, ही आयडिया तर भारीच आहे. वन वूड अलमोस्ट सस्पेक्ट यू हॅड ब्रेन्स इन युअर हेड इन्स्टेड ऑफ स्ट्रॉ. त्यावर लायन म्हणतो कुणी म्हणेल का की तुझ्या डोक्यामध्ये मेंदू नाही आहे आणि तुला अजिबात अक्कल नाही आहे आणि तू मेंदू मिळवण्यासाठी, ब्रेन मिळवण्यासाठी ओझला जातो आहे. तुझ्या ह्या विचार करून, तुझी आयडिया शोधून काढली त्याच्यावरून तर असं वाटतं आहे की तुझ्या डोक्यामध्ये फक्त स्ट्रॉ नाही तर तुझ्या डोक्यामध्ये खरंच थोडीशी अक्कल आहे. द वूड मॅन सेट टू वर्क ॲट वन्स. वुडमॅन लगेच कामाला लागतो आणि हळूहळू ते झाड कापायला लागतो. सो शार्प वॉज इज ॲक्स, त्याची ॲक्स खूप शार्प असते. दॅट द ट्री वॉज सून चॉप नियरली थ्रू. आणि पटकनच ती जी ते जे झाड आहे ते पटकन काय व्हायला लागतं, कट करायला तो सुरुवात करतो आणि थोड्याच वेळात झाड पूर्णपणे कट व्हायला लागतो. देन द लायन पुट हिज स्ट्राँग फ्रंट लेग
अगेन्स्ट द ट्री. लायन काय करतो, त्याचे जे दोन स्ट्रॉंग पाय आहे ते बरोबर झाडाला टेकवतो आणि झाडाला धक्का देण्याचा प्रयत्न करतो. अँड पुश विथ ऑल हिज माइट, आणि त्याच्या सर्व शक्तीनेशी हळूहळू हळूहळू बरोबर ते मोठं झाड समोरच्या बाजूला जाऊन पडेल याचा विचार करून बरोबर ते झाड समोरच्या बाजूला असणाऱ्या रस्त्यावरती म्हणजे मध्यभागी बरोबर संपूर्ण डिश आहे. इथं पिक्चरमध्ये तुम्हाला दिसत असेल की दोन डिश दाखवलेल्या आहेत आणि या दोन डिश या डिशच्या बरोबर दोन्ही बाजूला रस्ते आहेत आणि या रस्त्यांवर आता काय होणार आहे, ते झाड पडणार आहे आणि रस्ता तयार होणार आहे. ब्रँचेस द अदर साईड, दे हॅड जस्ट स्टार्टेड टू क्रॉस हिज क्वियर ब्रिज व्हेन द शार्क ग्रोल मेड देम ऑल लुक अप अँड देअर हॉरर दे सॉ रनिंग टुवर्ड्स देम टू ग्रेट बीस्ट विथ बॉडीज लाईक बियर्स अँड हेड्स द टायगर. सगळ्यांना खूप आनंद होतो, सगळेजण त्या झाडाच्या तयार झालेल्या पुलावरून ती डिच क्रॉस करायला लागतात. तेवढ्यात त्यांना दुरून आपल्याजवळ कुणीतरी येत आहे, मोठ्या मोठ्या गुरखण्याचे आवाज ऐकू येतात. ग्रोल म्हणजे गुरखणे. आणि ते बघतात तर त्यांच्या दिशेने दोन कालिदास की ज्यांची बॉडी बियरची आणि त्यांचे जे हेड आहे ते आणि टायगरचे असे दोन कालिदास त्यांच्या दिशेने पळत येताना त्यांना दिसतात. दे आर कालिदास सेड द क्राउडली लायन. लायन जोराचा ओरडतो, अरे पळा, ते कोण आहेत, कालिदास आहे. क्वी क्राईड द स्केअर क्रो, लेट अस क्रॉस ओव्हर. क्राईड स्केअर क्रो सुद्धा ओरडतो, चला पळा धावा. सो डोरोटी वेंट पस, डोरोटी पळत पळत पुढे जाते. होल्डिंग टोटो ही नाम्स, तिच्या हातामध्ये तो डोर टोटो असतो. टीन वुडमॅन फॉलो, त्यानंतर टीन वुडमॅन जातो. द स्केअर क्रो केम नस्ट, त्यानंतर स्केअर क्रो जातो. द लायन ऑल दो ही वॉज सर्टनली अफ्रेड, लायन खूप घाबरलेला असतो. टर्न टू फेस कालिदास, लायन त्या कालिदासांकडे बघतो. देन गेव सो लाऊड अँड टेरिबल रोल दॅट डोरोटी स्क्रीम अँड स्केअर क्रो फेल ओव्हर ब्लॅकबर्ड. इतका जोराचा ओरडतो की त्या आवाजाने डोरोथी खूप घाबरते, किंचाळते आणि स्केअर क्रो तो खाली जमिनीवरच पडतो. व्हाईल इवन द फायर्स बीस्ट ऑफ शॉर्ट अँड लुक ॲट हिम इन अ सरप्राईज. तेवढ्यात ते दोन बीस्ट, ते दोन ॲनिमल्स त्यांच्या दिशेने येऊन बघतच असतात. बट सीईंग दे वेअर बिगर दॅन द लायन, बघतात तर काय, ते लायनपेक्षाही खूप मोठे असतात. अँड रिमेंबरिंग दॅट देअर वेअर टू ऑफ देम अँड ओनली वन ऑफ हिम, असं वाटत असतं की लायन दोन लायन एकत्र केल्यानंतर एकच कालिदास तयार होईल. द कालिदास अगेन रश फॉरवर्ड, कालिदास अजून पुढे पुढे पळायला लागतात. अँड द लायन क्रॉस ओव्हर द ट्री, लायन कसा बसा त्या झाडावरून खाली पाडलेल्या तो ब्रिज क्रॉस करतो. अँड द टर्न टू सी दॅट व्हॉट डे वुड डू नेक्स्ट, आणि मागे वळून बघतो तर ते कालिदास काय करत असतात. द लायन सेड टू डोरोथी विदाउट स्टॉपिंग एन इंस्टंट द फिअर्स बीस्ट ऑल्सो बिगॅन टू क्रॉस द ट्री. ते दोन जे कालिदास आहे ते सुद्धा तो झाडाचा तयार झालेला पूल क्रॉस करायला सुरुवात केली असते. तेवढ्यात लायन डोरोथीला बघून ओरडतो, वी आर लॉस्ट, आता आपलं काही खरं नाही. फॉर दे विल शुअरली टीअर अस टू पीसेस देअर शार्प क्लॉज, आता ते त्यांच्या नखांनी आपल्या सगळ्यांचे बारीक बारीक तुकडे करणार. बट स्टँड क्लोज बिहाइंड मी अँड आय विल फाईट देम ॲज लॉंग ॲज लिव. तू घाबरू नकोस डोरोथी, लायन म्हणतो तू माझ्या मागे येऊन उभी राहा, जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी तुला काही होऊन देणार नाही, मी त्यांच्याशी लढेल. वेट अ मिनिट कॉल्ड अ स्केअर क्रो, स्केअर क्रो म्हणतो थांबा. ही हॅड बीन थिंकिंग व्हॉट द बेस्ट टू बी डन, त्यांनी काहीतरी विचार केलेला असतो आणि आता काहीतरी चांगलं घडणार असतं. नाऊ ही आज द वुड मॅन टू चॉप अवे द एंड ऑफ द ट्री दॅट रेस्टेड अदर साईड ऑफ द डिश. तो म्हणतो अरे टीन वुड मॅन, बघतोस काय, जे झाड आपल्या बाजूला पडलेलं आहे ते झाड कापायला सुरुवात कर. आणि मग तो टीन वुडमॅन लगेच पटकन झाड कापायला सुरुवात करतो. ॲट जस्ट टू कालिदास वेअर नियरली अक्रॉस, ते कालिदास जवळ येऊन पोहोचलेले असतात. द ट्री फेल विथ द क्रॅश इन टू गल्फ, तेवढ्यात ते झाड तुटून पूर्णपणे त्या दरीमध्ये पडतं आणि त्यावर असलेले ते दोन कालिदाससुद्धा दरीमध्ये जाऊन पडतात. द अग्ली स्नार्लिंग ब्रूस विथ अँड बोथ आर डॅश टू पीसेस ऑन द शार्प रॉक ऑफ द बॉटम. दोघेही त्या दरीत पडतात, दऱ्यांवर दरीमध्ये असणाऱ्या खडकांवर आपटतात आणि दोघांचेही तुकडे तुकडे होतात. वेल सेड द क्राऊडली लायन, कावडली लायन म्हणतो वा किती छान, ड्रॉइंग अ लॉंग ब्रीथ ऑफ रिलीफ, त्याला खूप बरं वाटतं, असा सुटकेचा निश्वास टाकतो. आय सी वी आर गोइंग टू लिव्ह अ लिटिल व्हाईल लॉंगर,
and I am glad of it for it must be very uncomfortable thing not to be alive. मला वाटत होतं की आता काही मी जिवंत राहत नाही, पण मला आता खूप आनंद होतोय की दोन कालिदास दरीमध्ये पडलेले आहेत आणि आपण सगळेजण सेफ आहोत. दोज क्रिएचर फ्राइटन मी सो बॅडली दॅट माय हार्ट इज बीटिंग इट. ते जे क्रिएचर आहेत ते मला घाबरले होते, त्यांना पाहून मी खूप घाबरलो होतो. माझं हार्ट पण बघा किती जोराजोराचं उडते. आ हा सेड द टिन वुडमॅन सॅडली आय विश आय हॅड टू हर्ट टू बीट. टिन वुडमॅनला देखील वाटलं की मला देखील कदाचित टिन वुडमॅनला खूप वाईट वाटत म्हणतो की तुम्हाला तरी सगळ्यांना हार्ट आहे, मला तर हार्ट देखील नाही आहे. मला पण हार्ट असतं तर मी पण माझ्या हृदयाचे ठोके आता ऐकू शकलो असतो. दिस ॲडव्हेंचरस मेड द ट्रॅव्हलर मोर अनकॉन्शियस दॅट एव्हर टू गेट आउट ऑफ द फॉरेस्ट अँड दे वॉक सो फास्ट दॅट डोरोथी बिकम टायर्ड. जंगलातून कसाबसा रस्ता शोधत शोधत ते निघालेले होते. मागून कालिदास मध्ये एवढं मोठं जंगल, त्याच्यामुळे ते सगळेजण आता खूप थकले होते. अँड हॅड टू राईड ऑन अ लायन्स बॅक. आता डोरोथी दमल्यामुळे ती म्हटली आता मी काही चालू शकत नाही, म्हणून ती आता लायनच्या पाठीवर बसली. अँड टू देअर ग्रेट जॉय अँड द ट्रीज बिकम थिनर अँड फर्दर दे ॲडव्हान्स अँड इन द आफ्टरनून दे सडनली कम अपॉन अ ब्रॉड रिव्हर. कसंबसं जंगल पूर्ण करत ते दुपारच्या वेळेस एका नदीजवळ जाऊन पोहोचले. फ्लोईंग स्विफ्टली जस्ट बिफोर देम. त्यांच्यासमोर एक छानशी नदी वाहत होती. ऑन द अदर साईड द वॉटर दे कुड सी द रोड ऑफ येल्लो ब्रिक्स. पलीकडे नदीच्या पलीकडे येल्लो ब्रिक्स पिवळ्या कलरच्या विटांपासून बनवलेला एक रस्ता त्यांना दिसला, की जो रस्ता एका सुंदर अशा ब्युटिफुल कंट्रीमध्ये जात होता. विथ द ग्रेन मिडोज डॉटेड विथ द ब्राईट फ्लॉवर्स. त्या रस्त्याच्या पलीकडे सुंदर सुंदर गार्डन दिसले, ज्या गार्डनमध्ये छान छान फुलं फुललेली होती. अँड ऑल द रोड बॉर्डेड विथ अ ट्री हँगिंग फुल ऑफ डेलिशियस फ्रूट. सगळ्या रस्त्यांनी झाडं होती, झाडांना फळं लटकत होती. दे वेर ग्रेटली प्लीज टू सी डिलाईट फ्रूट कंट्री बिफोर देम. त्यांना सगळ्यांना ज्या शहरामध्ये त्यांना जायचं होतं ओज ते शहर त्यांना डोळ्यासमोर दिसलं आणि त्या सगळ्यांना खूपच आनंद झाला. अशा प्रकारे या लेसनमध्ये आपण डोरोथी आणि तिचे सगळे फ्रेंड्स ओजला कशाप्रकारे जाऊन पोचले याचे दोन इव्हेंट आपण या ठिकाणी पाहिले. पण ओजला मात्र गेल्यानंतर तिथल्या विझाडने यांना मदत केली का आणि प्रत्येकाला ज्या ज्या वस्तू हव्या होत्या त्या त्यांना मिळाल्या का, हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला हे पुस्तक वाचावं लागेल पूर्ण, किंवा यूट्यूबला जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला ही स्टोरी देखील पाहायला मिळेल. आय होप यू ऑल अंडरस्टँड अँड एन्जॉय दिस लेसन व्हेरी वेल. थँक्यू.